दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे शनिवार दिनांक 27 जुलै रोजी सिटी बस चालकांनी पूर्व परवानगी न घेता बेमुदत संप पुकारल्या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 60 ते 70 बस चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिटी लिंक बस चालकांच्या मूळ वेतनात 12,000 रुपयांची वाढ करण्यासह भत्ता वाढवून देण्याच्या मागणीवर कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन महामंडळाकडून अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने पुन्हा संप पुकारला गेला। मात्र यामुळे शहराची बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे, तर यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत असल्याने बस डेपो मॅनेजर नितीन जाधव यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पाटील हे करत आहेत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक।